श्री स्वामी समर्थ। आज आपण समर्थांची आपण जी सेवा करतो त्याविषयीची माहिती पाहणार आहोत। समर्थांची सेवा म्हणजे काय? तर अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप आणि एक ते तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृतचे रोज वाचन हे आपण रोज का करावे याविषयीचे थोडक्यात माहिती पाहूया। आपल्या आयुष्यामध्ये खूप सारी संकट येतात, दुःख येतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती। कुठेच कसलीच अडचण येत नाही जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो। स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय आणि स्वामी समर्थांचा अकरा माळी जप हा कशासाठी करतो? तर पहिला अध्याय हा पूर्वकर्म नष्ट होण्यासाठी आणि दुसरा अध्याय वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी व चांगले कर्म घडण्यासाठी आणि तिसरा अध्याय हा भविष्य उज्ज्वल होण्यासाठी असतो। आणि अकरा माळी जप म्हणजे अकरा माळामधील पहिली माळ ही श्री गुरूंसाठी असते, दुसरी माळ ही मातेसाठी असते, तिसरी माळ ही पित्यासाठी असते, चौथी माळ पितरांसाठी असते आणि पुढील सहा माळी म्हणजेच पाचवी, सहावी, सातवी आणि आठवी, नववी, दहावी ह्या माळी षडरिपूसाठी असतात। म्हणजेच पाचवी माळ काम, सहावी माळ क्रोध, सातवी माळ लोभ, आठवी माळ मोह, नववी माळ मद आणि दहावी माळ मत्सर आणि फक्त अकरावी माळ ही स्वतःसाठी असते, कारण आपली पायरी ही अकरावी आहे। गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते आणि नंतर आपले काम होते, कारण षडरिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असतात। कुणी सेवेमध्ये शॉर्टकट मारायला पाहतात म्हणून काम होत नाही। म्हणजे पहिल्या पायरीवरून एकदम अकरावी पायरी गाठायचा प्रयत्न जर केला तर आपण तोंडावर पडू शकतो, म्हणून अकरा माळ जप करावा लागतो। ही समर्थांची नित्य सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कोणतेही दुःख आणि संकट येणार नाही आणि जरी आले तर त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग महाराज नक्कीच दाखवतील। श्री स्वामी समर्थ।